नमस्कार, मी डॉक्टर अमोल कुल्ले. सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेविषयी आणि त्या अनुषंगानं आदरणीय पवार साहेबांना यामध्ये कोवण्याचा जो एक दुर्दैवी आणि अत्यंत हीन दर्जाचा प्रयत्न होतोय त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. कारण आदरणीय पवारसाहेबांचा कलाक्षेत्राविषयीचा दृष्टिकोन हा आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय झाल्यापासून कधीही आदरणीय पवारसाहेबांनी हे दाखवा हे दाखवू नका हे कधीही सांगितलं नाही. केवळ वडीलधारेच्या भूमिकेतून काही अडचण तर नाही ना, ही आपुलकीनं नक्कीच चौकशी केली. आणि त्यामुळे ज्या बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फिरवल्या जातात या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नाही. दररोज सोमवार ते शनिवार दररोज रात्री 9 वाजता स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका झी मराठी वाहिनीवर सुरू आहे. त्यामुळे कोणाच्या दबावामुळे मालिका बंद होते वगैरे या कुठल्याही बातमीत कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही. जे कोणी अशा बातम्या फिरवण्याचा प्रयत्न करतायत त्यातून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत अशा उपद्रवी मूल्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. या पद्धतीची मागणी मी महाराष्ट्र पोलिसांकडे केलेली आहे. ही मागणी सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या ऑफिसकडे केलेली आहे आणि यातून लवकरात लवकर अशा उपद्रवी मूल्यांना आळा बसेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि तमाम शिवशंभू भक्तांना मी हा नक्कीच विश्वास देऊ इच्छितो की स्वराज्य रक्षक संभाजी मालिका ही तुमच्या आशीर्वादाच्या जोरावर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास उघडून दाखवण्यासाठी सुरू आहे. ती अव्याहतपणे कथा संपेपर्यंत तशीच सुरू राहील. आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटण दाबा.